एजुकेशन हो, कुकिंग हो या हो सीखना फैशन, हर पल हर वक्त आपके साथ है वंडर वुमन। नमस्कार, मी सौ नेहा देशपांडे। वंडर वुमन या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की खुल्या प्रवर्गातील महिलांना आवश्यक असणारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या संदर्भात माहिती, की ज्या सर्टिफिकेटमुळे महिलांना शासकीय सेवेमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये 30% आरक्षणाचा लाभ मिळतो। लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांमध्ये एक एक मार्काला महत्व असते, त्या ठिकाणी महिलांना 30% आरक्षण मिळणार आहे। तर किती महत्वाचे आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, पाहूया सविस्तर माहिती। स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे सरकारी नोकरी मिळवताना महिलांना 30% आरक्षण आहे। पण तुम्ही जर खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। मात्र तुम्ही जर इतर आरक्षित प्रवर्गातून, जसे की EWS, ST, SC अशा इतर प्रवर्गातून जर फॉर्म भरत असाल तर हे सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही। नॉन क्रिमिलियर म्हणजे काय? तर प्रगत व उत्पन्न गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र। आता हे सर्टिफिकेट कोणाला मिळू शकते? तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा खुल्या प्रवर्गातील महिलांना। कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कसे मोजले जाते? पहिले म्हणजे अविवाहित महिलांच्या बाबतीत, अविवाहित महिलांचे आई, वडील, अविवाहित भावंडे आणि स्वतः यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मोजले जाते। आणि दुसरे म्हणजे विवाहित महिलांच्या बाबतीत, पती पत्नी म्हणजेच तुम्ही स्वतः आणि अविवाहित मुले या सर्वांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न विचारात धरले जाते। हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जवळील तहसीलदार कार्यालय किंवा सेतूमध्ये जाऊन काढावे लागते। यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, एक म्हणजे अर्ज आणि स्वघोषणापत्र, हे दोन्ही तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये एक फॉर्म मिळतो त्यामध्ये उपलब्ध होतात। तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, तुमचे स्वतःचे आधार कार्ड। चौथे डॉक्युमेंट म्हणजे तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला। जर तुम्ही नोकरी किंवा जॉब करत असाल तर तुम्हाला तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला त्यासोबत जोडावा लागतो। आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर 1 वर्षाचे भरलेले IT रिटर्न्स तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडावे लागतात। पाचवं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला। सहावं म्हणजे तुमच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला। पतीचा शाळा सोडल्याचा दाखला ऑप्शनल आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्र आणि त्या कार्यालयामध्ये तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते। हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅनिंगसाठी ऑफिसमध्ये सोबत घेऊन जावे लागतात आणि या सर्व डॉक्युमेंटची एक एक झेरॉक्स प्रत तुम्हाला त्या ऑफिसमध्ये सबमिट करावी लागते। सध्या बऱ्याच विभागामध्ये पदभरती होत आहे, तुम्ही आरक्षणाचा लाभ घ्या। आमच्या चॅनलकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक। धन्यवाद। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स द्या व तुमच्या मित्रमैत्रिणी व परिवारासोबत नक्की शेअर करा। व यासोबतच वंडर वुमन या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।